ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वारकरांच्या दिंडीत कार घुसून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू। जठारवाडी तालुका करवीर येथील दिंडी पंढरपूरकडे पायी चालत जात असताना दिंडीत कार घुसल्याने झालेल्या अपघातात सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। यात पाच महिला, एक पुरुष व एक मुलगा असे एकूण सात जण मयत झाले तर सहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत। मासेमारी आली अंगलट, चार दिवसांवर लग्न असलेल्या वराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू। धामोडपैकी लाडवाडी तालुका राधानगरी येथे विद्युत करंट नदीत सोडून मासेमारी करताना चापोडीपैकी दोनवडी तालुका करवीर येथील अभिजित हळदे वय 22 या युवकाचा मृत्यू झाला। अभिजितचा विवाह अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला होता। त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जातीये। लावणीच्या तालावर मुख्याध्यापक थिरकले, व्हिडिओ व्हायरल। मिरज तालुक्यातील बेडग येथे गजराज भूषण पुरस्कार सोहळा आणि गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या लावणीच्या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक हे लावणीच्या ठेक्यावर नाचतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। पाटगाव येथे शेत जमिनीचा वापर औद्योगिकरणासाठी केल्याचे उघड। पाटगाव तालुका मिरज येथील सुमारे 72 एकर शेत जमीन एका खासगी कंपनीने नोटरी करून शासनाची रीतसर परवानगी न घेता औद्योगिक वापरासाठी घेतल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली शहर प्रचार प्रमुख तथा माजी सैनिक कुमार कांबळे यांनी दिली। सांगलीत बालाजी साडी सेंटरला भीषण आग। सांगली शहरातील शामराव नगर येथील ज्येष्ठराज कॉलनीमध्ये बालाजी साडी सेंटरला अचानक लागलेल्या भीषण आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले। इचलकरंजी येथे पानपट्टी चालकाचा खून। रॉयल ऑटो गॅरेज विठ्ठलनगर शहापूर येथे संशयित आरोपी यश गागडे व त्याचे दोन साथीदारांनी जुन्या आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून धारदार शस्त्राने पानपट्टी चालक रहमान मलिक नधाब वय वर्ष 20 राहणार विठ्ठलनगर शहापूर याचा खून केला। बस दुचाकी अपघातात दोघे जण जागीच ठार। बाळापूर तालुक्यातील कान्हेरी फाट्याजवळ दुचाकी आणि बस मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले। योगेश विष्णुपंत गोळे वय 30 राहणार वाडेगाव, गजनन जगदेवराव पारसकर वय अंदाजे 60 राहणार पारस असे अपघातात ठार झालेल्या इसमांची नावे आहेत। शिरोली ते अंकली पूल दरम्यान होणार चार पदरी रस्ता। पुलाची शिरोली सांगली फाटा ते अंकली पूल या दरम्यानचा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य जनरल मॅनेजर प्रशांत खोडसकर यांनी दिली। सव्वीस नोव्हेंबर पासून खड्डा तिथे वृक्षारोपण मोहीम राबवणार आपचा इशारा। 26 नोव्हेंबर पासून खड्ड्यात बसून खड्डा तिथे वृक्षारोपण मोहीम राबवणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीने इचलकरंजी महानगरपालिका उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। सदलगातील शमनेवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा। सदलगा शहरातील कल्याण मंडप ते शमनेवाडी गावापर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी होत आहे।